महासूर्याची हिमालयाची सावली, वादळाला वचन देणारी दीनदलितांची माऊली, तुफानाची ऊर्जायनी, समतेच्या झंझावाताची सोबतीनी, करुणेचा महासागर आणि अपार कष्ट व त्यागाचा डोंगर म्हणजेच तुमची आमची सर्वांची माऊली महामाता रमाई. अशा या प्रेमळ रमाईच्या जीवनातला एक प्रसंग आम्ही आपल्यासमोर चित्रित करीत आहोत. रमाई, खरंच रमाई, तू किती महान होतीस. विश्वभूषण आंबेडकरांची तू संजीवनी होतीस. गळ्यात फुटका मणी नसताना त्या तेजस्वी महामानवाच्या सौभाग्याची तू धारदार तलवार होतीस. खरंच रमाई, तू किती महान होतीस. विसरणार नाही आम्ही तुझ्या त्यागाला, विसरणार नाही तुझ्या मायेला. सर्व लेकरांची तू आई होतीस. खरंच रमाई, तू किती महान होतीस. बाबासाहेबांची शान होतीस, बाबासाहेबांची शान होतीस. पाणी आलं वाटतं, मी घेते भरून. अगं, मला भरू द्या आधी पाणी. आमच्या यांना कामावर जायचंय आज लवकर. हो, घे भर. हे बघा, रमा पण आली. काय ग रमा, साहेबांची काही बातमी? कधी येणार आहेत साहेब? येणार तर आहेत, पण अजून काही बातमी आली नाही. मी पण त्याच दिवसाची वाट पाहत आहे. अग, ते तर जहाजाने येणार आहेत ना? हो. अग, तुझा नवरा बॅरिस्टरला विलायतेत गेला आणि तू इकडे सरपण गोळा करतेस, गोऱ्या थापतेस, किती कष्ट उपसतेस आणि तुझ्या अंगावर सोन्याचा फुटका मणी नाही. ते शिकायला गेलेत, कमवायला नाही. हे काय बोलतच, बाईच खर असू तर दाग दागिने घालून मिरवण्यातच आहे. अगे रमा, अग ऐक ग, आता काही वेळातच भीमा घरी पोहोचणार आहेत. घे, आत्ताच नाव काढलं आणि चांगली बातमी आली. अग, आत्ताच बातमी आली की लंडन वरून येणारा जहाज पोहोचलं म्हणून. हो का? चल बर लवकर. जागर अम्मा तुझ्या साहेबांकडे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या यशस्वी होण्यामागे रमाईचा निश्चितच सिंहाचा वाटा होता. एवढ्या मोठ्या महापुरुषाची पत्नी होऊन देखील रमाईने सामान्य स्त्रीसारखा संसार केला. अशा स्त्रिया फारच कमी असतात. रमाईने एवढी बाबासाहेबांची साथ दिली म्हणून बाबासाहेब दीनदलितांचे कैवारी झाले आणि रमाई सर्व दलितांची आई झाली. तरी देखील शेवटी रमाई पण एक स्त्रीच होती. नळावर घडलेल्या प्रसंगाने तिचे स्त्रीमन डावाडौल होते. सर्व स्त्रियांचे डिवचून हसणे तिला चलबिचल करते. ती बेचैन होते व मनाशी निश्चय करते की आपण आता साहेबांना दागिने मागायचेच. साहेब, तुम्हाला एवढ्या दिवसात एकदाही माझी आठवण आली नाही. रामू, आठवण यायला आधी विसरायला तर पाहिजे ना, पण भविष्याचा विचार करून स्वतःला समजावीत होतो. साहेब, तुम्हाला एक गोष्ट सांगू? सांग रामू. एक काय, हजार सांग. खरं सांगते साहेब, तुम्ही नसताना मी जेव्हा बाहेर निघायची तेव्हा मला बायका चिडवायच्या.
की तुझा नवरा एवढा मोठा बॅरिस्टर पण तुझ्या अंगावर एकही दागिना नाही असे म्हणून माझ्यावर हसायच्या. साहेब, मी विचार करायची की त्यांना काय उत्तर देऊ, पण मी खूप हिमतीने त्यांना बोलायची. ते शिकायला गेलेत, दागिने कमवायला नाही. तुझे बरोबर आहे रामू, मी तुझ्यासाठी काहीही करू शकलो नाही याची मला खंत आहे. ते काही नाही साहेब, आता मला दागिने पाहिजे म्हणजे पाहिजे. अग ग, किती हा हट्ट, तू पहिल्यांदाच माझ्याजवळ हट्ट करीत आहेस. रामू, अग कोणालाही मिळाला नसेल असा दागिना तुला मिळेल. एक दिवस तू कोट्यावधी लोकांच्या गळ्यातील दागिना होशील. रामू, दुःखे माणसाला मोठी करतात. ज्यांना मोठे व्हायचे आहे ते दुःखाचे आभार मानतात. रामू, तू या दुःखाचे आभार मान, ही दुःखे तुला उजेडात घेऊन जातील. बाबासाहेब आपल्या रामूच्या मनाची अवस्था जाणतात. ती स्त्रियांच्या बोलण्यामुळे दुखावली आहे, त्यामुळे थोड्या वेळाकरिता तिची मनोभूमिका बदलली आहे व म्हणूनच ती आपल्याकडे दागिन्याचा हट्ट करीत आहे. तिला बाबासाहेब खूप सुंदर मार्मिक असे उदाहरण देऊन पटवून देतात की या दागिन्यापुढे कुंकवाची किंमत किती न्यून आहे, किती शून्य आहे. रामू, आलात तुम्ही? थांबा, पाणी आणते. अग थांब, पाणी नको मला. हे घे. हे काय? तुला दागिने हवे होते ना रामू, मी तुला दागिने आणले. अय्या खरच? अग काय शोधतेस? कुंकू. आता एवढे दागिने घातल्यावर तुला कुंकुवाची काय गरज? हे काय बोलताय साहेब? हे कुंकू माझ्यासाठी खूप मौल्यवान आहे. हे कुंकू माझ्या सौभाग्याचं लेण आहे. आणि हे कुंकू तोपर्यंत आहे जोपर्यंत तुम्ही माझ्या आयुष्यात आहात. माझा खरा दागिना तर तुम्ही आहात.
क्या बात है, एकदम जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत.